नमस्कार, मी विशाल मनोहर शेंडे, मराठा सेवा संघ प्रणित वीर भगत सिंह विद्यार्थी परिषद चंद्रपूर द्वारा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य वाचन स्पर्धा या काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी सहभागी आहे। माझ्या कवितेचं वाचन करतोय। माझ्या कवितेचं शीर्षक आहे ओबीसी जनगणना। माझ्या झोपलेल्या सर्व तरुण ओबीसींनो आज झोपेतून सारे जागे व्हा। माझ्या झोपलेल्या सर्व तरुण ओबीसींनो आज झोपेतून सारे जागे व्हा। मी ओबीसी समजून स्वतःला जनगणनेत मोठ्या संख्येने सामील व्हा। मी ओबीसी समजून स्वतःला जनगणनेत मोठ्या संख्येने सामील व्हा। आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी सारी ओबीसी बांधव एकत्र आज हो। आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी सारे ओबीसी बांधव एकत्र आज हो। तेली माळी कुणबी सारे ओबीसी आपण मिळून जनगणना करण्यास लढा देऊ। 2011 जनगणना झाली भारताची। 2011 जनगणना झाली भारताची, पण ओबीसीची आकडे कुणी मोजली नाही। 3743 जाती समूह ओबीसींची जनगणना 1931 नंतर अजून झाली नाही। 3743 जाती समूह ओबीसींची जनगणना 1931 नंतर अजून झाली नाही। 2021 स्वतंत्र जनगणना करण्यास तरुण ओबीसींनो माझ्या आज एकत्र हो। 2021 स्वतंत्र जनगणना करण्यास तरुण ओबीसींनो माझ्या आज एकत्र होऊ। षडयंत्र रचणाऱ्या प्रत्येक मनुवाद्यांना देशाबाहेर हकलून आज लावू। षडयंत्र रचणाऱ्या प्रत्येक मनुवाद्यांना देशाबाहेर आज हकलून लावू। वनवास आपला 90 वर्षाचा हा ओबीसी जनगणना अजून झाली नाही। अरे आता तरी एकत्र येऊन म्हणा करा ओबीसी जनगणना। धन्यवाद।